हॅलो रिवन या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की कसा प्रकारे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ड्रॉ केला जाते त्याचप्रमाणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटसुद्धा कशाप्रकारे ड्रॉ केला जाते आणि त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी बघितलं की कॅपिटल इन्कम आणि कॅपिटल एक्सपेंडिचर काय आहे आणि रिव्हेन्यू इन्कम आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचर काय आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डिस्टिंग बिटवीन रिसिप्ट पेमेंट अकाउंट अँड इन्कम एंड एक्सपेंडिचर अकाउंट दोघांमधला फरक आज आपल्याला बघायचा आहे की नेमकं रिसिप्ट पेमेंट अकाउंट अँड इन्कम एंड एक्सपेंडिचर अकाउंट यांच्यामध्ये नेमकं फरक काय असते तर बघा आपण या ठिकाणी बघू शकतो पहिलाच टाईप्स ऑफ अकाउंट अंतर्गत बघा की रिसिप्ट पेमेंट अकाउंट हा कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडत आहे आणि इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट हाँ कॅटेगरी कैटेगरी मोडत आहे तर बगा रिसीप्ट एंड पेमेंट अकाउंट हा है रियल अकाउंट रिसीप्ट एंड पेमेंट अकाउंट इट इज अ रियल अकाउंट एंड इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट इट इज अ नॉमिनल अकाउंट बघा दोघांमध्ये एक मोठा फरक है रियल अकाउंट काय असते साधारणतः डेबिट व्हाट कम्स इन एंड क्रेडिट व्हाट गोज आउट ठीक है जो काही येत आहे हा सर्व आपल्याला डेबिट साईडला टाकायचा आहे आणि जो काही जात आहे हा सर्व क्रेडिट साईडला टाकायचा आहे आपल्याला ठीक आहे तर बघा जो काही प्राप्ती आहे मग तो सोर्स कुठलाही असू द्या आणि पर्टिक्युलर सोर्सने जर आपल्याला प्राप्ती झाली तर येत आहे दॅट इज येणारा डाटा डेबिट आणि जाणारा डाटा क्रेडिट अशा प्रकारे रिसिप्ट अँड पेमेंट अकाऊंट हा एक रियल अकाउंट आहे ठीक आहे त्यानंतर असं बघा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा नॉमिनल अकाउंट है नॉमिनल अकाउंट मधे नेमको का निमस्ते डेबिट द एक्सपेन्सेस और लॉसेस एंड क्रेडिट द इनकम और गेन ठीक है ना मजे जो का खर्च पद है हा अपन डेबिट साइडला टाकूया आ जो उत्पन्नाच पद है हा क्रेडिट साइडला टाकूया ठीक है दूसर नेमको फरक बगा दूसर का दूसरा है नेचर ठीक है स्वरूप रुपए तो बगा रिसिप्ट एंड पेमेंट अकाउंट हाँ इट इज सिमिलर टू कैश बुक कॅशबुकसारखं आहे है, ठीक आहे सपोज येणारी कॅश डेबिटला जाणारी कॅश क्रेडिटला यासारखं ट्रान्झॅक्शन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अंतर्गत घडून येतात तर दुसरं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट यामध्ये काय हा याचं नेचर कुणासारखं इट इज लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा कुणासारखा आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखं ठीक आहे यानंतर बघा तिसरं ऑब्जेक्ट तर यामध्ये बघा पहिलाच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अंतर्गत नेमकं काय म्हटलेलं आहे इट इज प्रिपेयर्ड टू प्रेझेंट अ समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन नेमकं जो काही रोखीचे रोखीने केलेला व्यवहार आहे मग तो बँकच्या थ्रू असो किंवा असंच कॅश असो ठीक आहे तो ट्रान्झॅक्शन नेमकं कोणत्या प्रकारे घडून आलं ठीक आहे म्हणजेच जो काही रोखीकरण आहे जो काही रोख आहे कॅश आहे किंवा बँक आहे त्यांचे एक ब्राईफ एक शॉर्ट अशी समरी ज्याला म्हटलं जाते रिसिप्ट एंड पेमेंट अकाउंट पण आपण जर विचार केला इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट तर इथं काय असते नेम नेमकं इट इज प्रिपेअर टू असरटेन द नेट रिझल्ट ऑफ ऑल इनकम एंड एक्सपेंडिचर ट्रान्झॅक्शन की नेमकं त्या करंट इयरचा ठीक आहे आपण याच्या अगोदर बघितलं की रिसिप्ट एंड पेमेंट अकाउंट अंतर्गत तो डाटा मग कुठलाही असू द्या करंट इयरचं नेक्स्ट इयरचं किंवा प्रीवायस इयरचं ठीक आहे तीनही वर्षाचे व्यवहार रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अंतर्गत घडून येतात परंतु आपण जेव्हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ड्रॉ करूया तेव्हा आपल्याला कळणार की त्या ठिकाणी फक्त करंट इयरचा डाटाच ठीक आहे करंट इयरशी निगडीत माहिती फक्त उचलली जाते अर्थातच फक्त आपल्याला काय बघायचं आहे की नेमकं कोणत्या कोणत्या सोर्सने ठीक आहे इन्कम किती आणि एक्सपेंडिचर किती आहे त्या सर्वांचं ट्रान्झॅक्शन या इन्कम एंड एक्सपेंडिचर अकाउंटवर करून घेण्यात येते यानंतर बघा जो टॉपिक आहे चौथा ओपनिंग बॅलेन्स तर लक्षात ठेवायचं की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला ओपनिंग आणि एंडिंग बॅलेन्स असतो ठीक आहे ज्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जाते बँक बॅलेन्स किंवा बँक ओड्रॉपने ठीक आहे एकतर ओपनिंग आणि दुसरं एंडिंग बॅलेन्स असतो परंतु इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत कुठलंही ओपनिंग किंवा एंडिंग बॅलेन्स नसतो ह्यानंतर जो डिफरन्स आहे तो आहे क्लोजिंग बॅलेन्सचं तर बघा ऑफकोर्स ज्या अकाउंटला ओपनिंग बॅलेन्स राहणार त्याला क्लोजिंग बॅलेन्ससुद्धा असणार अर्थातच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला ज्याप्रमाणे ओपनिंग बॅलेन्स असते तसं क्लोजिंग बॅलेन्ससुद्धा राहणार परंतु इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत ओपनिंग बॅलन्स नसतो अर्थातच क्लोजिंग बॅलेन्ससुद्धा नसणार त्यानंतर बघा रिसिप्ट अँड पेमेंट प्राप्ती आणि जो काही पेमेंट करायचं आहे शोधन करायचं आहे त्याबद्दल तर बघा या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटबद्दल काय म्हटलेलं आहे ऑल रिसिप्ट अँड पेमेंट ड्युरिंग द करंट पीरियड आर रेकॉर्डेड इन धिस अकाउंट रेव्हेन्यू ऑर कॅपिटल तर इथं काय म्हटलं वनली रिव्हेन्यू रिसिप्ट अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आर रिलेटेड टू करंट पिरियड आर रिकॉर्डेड इन दिस अकाउंट तर बघा या ठिकाणी एक आपल्याला टॉपिक सांगण्यात आलं आहे ऑल रिसिप्ट एंड पेमेंट ड्युरिंग द करंट पिरियड आर रेकॉर्डेड तर इथं बघा नुसतं करंट पिरियडच नाही तर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो प्रिवायस इयर असेल किंवा नेक्स्ट इयर असेल ठीक आहे सर्वचे सर्व गोष्टी या ठिकाणी मोडणार मग तो रेवेन्यू असो किंवा कॅपिटल असो रेवेन्यू मीन्स असं खर्च किंवा असं उत्पन्न चा सोर्स जो वारंवार वारंवार घडून येतो आणि कॅपिटल मीन्स एक फिक्स असते दीर्घकालावधीसाठी ठीक आहे तर या ठिकाणी बघा रिव्हेन्यू असो किंवा कॅपिटल असो दोन्ही प्रकारचं इन्कम आणि पेमेंट या ठिकाणी गणलं जाणार परंतु इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत फक्त आणि फक्त रिव्हेन्यू एक्सपेन्सेस किंवा रिव्हेन्यू ज्याला आपण म्हणू शकतो रिसिप्ट यांचाच विचार केला जातो म्हणजे ज्या गोष्टी वारंवार घडून येतात ठीक आहे त्यानंतर सेवन बघा नॉन कॅश एटमबद्दल विचारलेलं आहे तर लक्षात ठेवायचं रिसिप्ट पेमेंट अकाउंट अंतर्गत ठीक आहे फक्त कॅश ट्रान्झॅक्शन मोडतात फक्त कॅश ठीक आहे या ठिकाणी क्रेडिटला कुठलीही एंट्री नसते जे काही कॅश ट्रान्झॅक्शन आहेत तेच ट्रान्झॅक्शन त्या ते ठिकाणी मोडणार म्हणजे बघा नॉन कॅश एटम आर नॉट रिकॉर्डेड इन दिस अकाउंट रिसिप्ट पेमेंट अकाउंट अंतर्गत जे काही नॉन कॅश एटम आहेत क्रेडिटवर आहेत उधारीवर आहेत ते व्यवहार या ठिकाणी केलं जाणार नाही त्यांचा समावेश केला जाणार नाही परंतु इन्कम एंड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत कॅश बरोबरच नॉन कॅश एटमसुद्धा मोडतात उधारीवर जसं बघा बॅड डेप्ट असेल ठीक आहे डेप्रिशिएशन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ड्यू एक्सपेन्सेस ड्यू इन्कम यासारखं म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन असो किंवा नॉन कॅश ट्रान्झॅक्शन असो दोनही दोन्ही कन्सेप्ट इन्कम एंड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत मोडले जातात यानंतर बघा ऑल अकाऊंट तर ऑल अकाउंटमध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा ऑल ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू पर्सनल अकाउंट रियल अकाउंट्स अँड नॉमिनल अकाउंट म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जो आहे त्यामध्ये तीनही प्रकारचे अकाउंट मोडतात मग तो पर्सनल अकाऊंट असो रियल अकाऊंट असो किंवा नॉमिनल अकाऊंट असो त्या तीनही घटकामध्ये असणारी जी काही ट्रान्झॅक्शन्स आहेत पदे आहेत या अकाउंटमध्ये शिफ्ट केली जातात परंतु इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असा आहे ज्यामध्ये फक्त आणि फक्त नॉमिनल अकाउंटशी संबंधित पदांचाच विचार केला जातो एक्झा क्लिअर बघा मोठं फरक आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अंतर्गत काय होते नेमकं का? तीनही अकाउंटचा उल्लेख मग तो पर्सनल असो रिअल असो किंवा नॉमिनल असो परंतु इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत फक्त आणि फक्त नॉमिनल अकाउंटचाच विचार केला जातो त्यानंतर बघा पीरियड म्हणजे ड्यूरेशन कालावधी किती तर बघा रिसिप्ट एंड पेमेंट अंतर्गत इट इन्क्लूड्स अमाऊंट रिसिवड ऑर अमाऊंट पेड फॉर एनी पीरियड लाईक प्रिवायसी इयर करंट ऑन नेक्स्ट इयर आपण याच्या अगोदरच बघितलं की रिसिप्ट एंड पेमेंट अकाउंट अंतर्गत जे काही माहिती आहे जो काही डाटा आहे हा डाटा करंट इयर्स निगडीत असो किंवा प्रिवायस इयर्स निगडीत असो किंवा नेक्स्ट इयर्स निगडीत असो तीन ही प्रकार की महति या अकाउंट अंतर्गत के लिए जी इत बगा इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत क्या होते नीमक इन धीस अकाउंट्स अमाउंट रिलेटेड टू करंट इयर वनली फक्त करंट इगड़ित ज्या ट्रांजैक्शन है विचार या इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत जातो लास्ट है बैलेंस शीट एकदम सीम्पल आते बैलेंसशीट ठीक है तर बघा इथं काय म्हटलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अंतर्गत इट नीड नॉट टू बी नेसेसरिली अ कंपनीड बाय अ शीट रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हा शीटला जोडणे गरजेचं नसते म्हणजे बघा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हा त्या शीटला जोडणे गरजेचं नाही आहे परंतु इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा ऑलवेज नेहमी बॅलन्सशीटला जोडला जातो हा एक लक्षात ठेवायचं ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपण हा आतापर्यंतचा कन्सेप्ट बघितलं यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की यामध्ये जो काही ओपनिंग किंवा क्लोजिंग बॅलेन्स आता बघा इथं जो क्लोजिंग बॅलेन्स निघेल हा एकतर बँक ओ्रॉप नि निघेल किंवा बँक अमाऊंट निघेल परंतु इथं जो क्लोजिंग इथं या ठिकाणी जो बॅलेन्स कॅरी फॉरवर्ड होणार ठीक आहे कॅरी डाऊन होणार किंवा बॅलेन्सिंग फिगर या ठिकाणी निघणार तो लक्षात ठेवायचं एकतर तो सरप्लस असते किंवा डीपी असते टूट असते ठीक आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे रिसिप्ट पेमेंट अकाऊंट त्याचप्रमाणे इन्कम एंड एक्सपेंडिचर अकाउंट यांचा अंतर्गत फरक आहे बाकीचा कन्सेप्ट आपण उद्याच्या उदाहरणामध्ये बघणारच आहोत तेव्हापर्यंत कीप स्टडींग